माझ्या बालमित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा ट्युटोरियल या चॅनल मध्ये। आज आपण इयत्ता पहिली विषय मजेत शिकूया मराठी, त्यातील पाठ क्रमांक 9 माझा हात शिकणार आहोत। बघा, अगदी सोपा साधा असं शब्द यामध्ये वापरलेले आहेत, तेच शब्द वापरलेले आहेत, परंतु त्या शब्दांतून देखील खूप सारा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे, आपल्या हातांचे महत्व व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही जी कविता आहे ही तुम्हाला वाचता देखील येईल आणि पाठ देखील करता येईल अशा पद्धतीची ही कविता आहे। बघा, यामध्ये कुठल्याही प्रकारचा जोडाक्षर वापरलेला नाही, तसेच कुठल्याही प्रकारचा कठीण शब्द आलेला नाही, उकार दिसत नाही, मात्रा दिसत नाही, एक फक्त काना वापरलेला आहे। काना कशाला म्हणतात? ही जी दुसरी लाईन आलेली असते प्रत्येक शब्दाच्या माग उभी, तिला काना म्हणतात। तर तेच देऊन ही कविता अतिशय उत्कृष्ट रीत्या इथे मांडलेली आहे आणि या कवितेतून आपल्याला हाताचे महत्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपले हे जे दोन हात आहे ते आपल्याला कोणकोणत्या गोष्टींसाठी उपयोग करून देतात, तसेच आपण कसे वापरतो, कुठे कुठे वापरतो आणि काय करू शकतो, त्या ह्या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा, या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे? गाणे ऐका व म्हणा, हे आपल्याला आधी ऐकायचं आहे, त्यानंतर म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे, ताला सुरात गाण्याचा प्रयत्न करायचा आहे। बघा, म मला कना मा, झ झला कना झा, मा झा, हे तुम्ही वाचू शकता अगदी इझिली। त्यानंतर ह हला कना हा, त तलवारीतला त, हा त, हे शब्द पुढे आलेले आहेत। बघा, माझा हात माझा हात, बरोबर, इथपर्यंत तुम्हाला काही अडचण नसावी। पुढे काय दिले बघा, दात घासायला माझा हात, द दला कना दा, त तलवारीतला, नंतर घ घरातला घ, त्याला काना दिला घा, स सला काना सा, घासायला माझा हात। आपण दात घासायला कशाचा उपयोग करतो? हाताचा उपयोग करतो, हाताने ब्रश पकडतो आणि दात घासतो, बरोबर। म्हणजेच पहिलाच सकाळी उठलो की आपल्याला दात घासायला कशाची मदत होते? या हाताची। पुढे, माझा हात माझा हात, खाऊ खायला माझा हात। आता माझं आंघोळ पांघोळ झालेली आहे, आता मी खाऊ खायला बसणार, कशाने खाणार? हाताने चुचलून खाणार, बरोबर। म्हणजेच खाऊ खायला देखील मला कोण उपयोगी पडणार? तर हा हातच, बरोबर। पुढे बघा, माझा हात दार उघडायला माझा हात। आता मला शाळेत जायचं आहे, मला घरातून बाहेर पडावं लागेल, त्यासाठी आपलं जे दार बंद आहे ते उघडायला लागेल, म्हणजेच दरवाजा उघडण्यासाठी मला कशाची मदत घ्यावी लागेल? तर या हातांचीच, बरोबर। पुढे, माझा हात कचरा काढायला माझा हात। आता मला समजा जर कचरा काढायची असेल, बाहेर अंगणाची कचरा काढायची असेल, मला झाडू हातातच पकडावा लागेल आणि हातानेच कचरा काढावी लागेल, म्हणजेच कचरा काढण्यासाठी देखील मला हा हातच उपयोगी पडणार आहे। पुढे, माझा हात काम करायला माझा हात। मला काम करायचे, कपडे धुवायचे आहेत किंवा भांडे घासायचे आहे किंवा माझा अभ्यास करायचा आहे, मला या हातांचाच उपयोग करावा लागेल। मला अ आई लिहायची आहे, मला दिलेली कविता लिहायची आहे, मला या हाताचाच उपयोग करावा लागेल, या हातातच पेन्सिल पकडून लिहायचं आहे, म्हणजेच काम करायला देखील मला हे हातच उपयोगी पडणार आहेत। माझा हात मदत करायला माझा हात। माझी आई सकाळी उठल्यापासून काम करत असते, मला तिला मदत करायची आहे, मी तिला पाणी घेऊन जात आहे, आई हे पाणी घे, थोडं पी, हे पाणी घेऊन जाण्यासाठी देखील तो ग्लास मला हातातच पकडायचा आहे, म्हणजे मला जरी मदत करायची झाली
तरी देखील या हातांचाच उपयोग होणार आहे। असं एक ना अनेक कामांसाठी आपण आपल्या हातांचा उपयोग करतो आणि आपल्या हातानेच सगळ्या क्रिया करतो, म्हणून आपल्या जीवनामध्ये या हातांचं अगदी महत्त्वाचं असं स्थान। मला वाटते ही कविता तुम्हाला अगदी व्यवस्थित समजली असेलच। आता मी तुम्हाला हीच कविता अगदी तालासुरात म्हणून दाखवत आहे। बघा, माझा हात दात घासायला, माझा हात खाऊ खायला, माझा हात दार उघडायला, माझा हात कचरा काढायला, माझा हात काम करायला, माझा हात मदत करायला, माझा हात। तुम्हाला ही कविता नक्की समजली असेल आणि आवडली देखील असेल। आजच्याच लगेच पाठांतर करून टाका, वहीमध्ये लिहा, म्हणजेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। असेच तुमच्या या विषयातील वेगवेगळे पाठ समजून घ्यायचे असतील तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील। तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट पाठ शिकताना। थँक्यू, धन्यवाद।